साहब आणि फडणवीस साहेबाच्या समन्वयाने जे काही ठरेल तेच होईल, पण त्यांचा पक्ष आम्ही फोडणार किंवा आमचा ते फोडणार असं नाही. सीट भाजपकडे असेल आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबाकडे चांगला उमेदवार असेल, अशा वेळी ते सीट बदलणे किंवा त्यांनी इकडे लढणे हाच मार्ग असतो युतीमध्ये. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. नाही आता आम्ही साधारण आता तर अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेबांकडे कोणी भाजपाचा गेला तर ते आम्हाला कळवतात की असं असं आहे आणि त्यांच्याकडला आलं तर आम्ही कळवतो. आम्ही युतीमध्ये ठरवलं आहे की पक्ष डिस्टर्ब करायचे नाही, त्यामुळे आमच्या दोन्हीकडे असं होणार नाही. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबाच्या समन्वयाने जे काही ठरेल तेच होईल, पण त्यांचा पक्ष आम्ही फोडणार किंवा आमचा ते फोडणार असं नाही. एखादी सीट भाजपकडे असेल आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबाकडे चांगला उमेदवार असेल, अशा वेळी ते सीट बदलणे किंवा त्यांनी इकडे लढणे हाच मार्ग असतो युतीमध्ये. तर सीट बदलून जाईल किंवा एखादा त्यांचा आमच्याकडे लढेल असं वगैरे होऊ शकतो, किंवा भाजपाचा कधी त्या ठिकाणी शिवसेनेकडे लढतो. युतीमध्ये चालतं, उद्धव ठाकरेच्या काळात असं खूप झालं की आमचे कितीतरी उमेदवार शिवसेनेकडे लढले. एका ठिकाणी आमच्याकडे जागा असली तर शिवसेनेचा चांगला उमेदवार आमच्याकडे लढला. त्याच्यामुळं काही फेरबदल असे होत असतात, त्यामुळं ते काही मायनर असतात, फार काही अग्रेसिव्ह नसतात. विधानसभा असो, लोकसभा असो की खालच्या नगरपालिका महानगरपालिका असतो, कुठलेही निवडणुकीचं तिकीट हे सर्वेक्षणाच्या आधारावर मिळतं. आता लोकसभेत समजा काही अँटी इन्कम्बन्सी असेल तर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तपासेल, राज्यात अँटी इन्कम्बन्सी कुणा आमदाराबद्दल असेल तेही तपासतं. त्यामुळे मला वाटतं की जेव्हा एवढ्या मोठ्या निवडणुकीला आपण सामोरं जातो पक्ष सर्वच बाबीची काळजी घेतं की कुठली अँटी इन्कम्बन्सी राहू नये, उमेदवाराची राहू नये, पक्षांतर्गत राहू नये, पक्षांतर्गत वाद होऊ नये, या सर्वच बाबीला लक्ष घालतं. मला वाटतं की कुठली उमेदवारी देताना भाजप विधानसभा लोकसभा महानगरपालिका ही उमेदवाराच्या सर्वेक्षणावरच मला वाटतं जास्त भर जातो. तसंच पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.